अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी। पाहूया काही ठळक वृत्त। जामनेर तालुक्यातील हिंदू मुस्लिम एकतेचे प्रतीक असलेल्या शेंगोळा गावातील यात्रोत्सवावर गेल्या 2 वर्षांपासून कोरोनाचे सावट पाहायला मिळाले। वर्षानुवर्षे चालत असलेल्या या यात्रोत्सवाचा आनंद लुटण्यासाठी तसेच शारदावल पीरबाबा आणि तुळजामाता देवस्थान येथे दर्शनासाठी भाविक जामनेर तालुक्यातूनच नव्हे तर संपूर्ण पंचक्रोशीतून गर्दी करत असतात। परंतु कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेल्या 2 वर्षांपासून ही यात्रा बंद होती, मात्र यावर्षी ही यात्रा एक दिवस का होईना तुरळक प्रमाणात भरलेली पाहायला मिळाली। मी माजी सरपंच शेंगोळा दिल्ली पंडित राजा राहणार शेंगोळा, तसेच आज माझी पत्नी सरपंच शेंगोळा सो मीना दिलीप राजा शेंगोळा ग्रामपंचायत सरपंच यांच्या शेंगोळ्याच्या वतीने आज अतिशय आनंदाचा दिवस 18/12/2021 दत्त जयंती उत्सव सालाबाद प्रमाणे जवळजवळ 1662 पासून ह्या यात्रेची स्थापना झाली आहे। जवळजवळ आजपर्यंत आपल्या वाकडी येथील वैकुंठवासी गोकुळ सिंग दौलत सिंग राजपूत भगत या मंडळीने हे परंपरा चालू ठेवली आहे। तरी जवळजवळ मोठे भगत आणि छोटे भगत आणि गुलाब सिंग किसन सिंग भगत राजपूत हे छोटे भगत तसेच गोकुळ सिंग दौलत सिंग भगत यांचे चिरंजीव युवराज सिंग गोकुळ सिंग भगत हे ह्या भक्ताची जबाबदारी आज ते सांभाळत आहे। जवळजवळ युवराज भाऊ आणि गुलाब सिंग भाऊ हे भगत कंपनी जवळजवळ 1662 पासून ह्या यात्रेची परंपरा जे इथे सादोलबाबाचे संदल जवळजवळ दत्तजयंतीच्या अगोदर सादोलबाबाचे संदलचा एक दिवस अगोदर कार्यक्रम राहतो, त्यानंतर वाकडी येथून हे भगत मंडळी जवळजवळ 1662 पासून शेंगोळा मार्गे शेंगोळ्यातून येता आम्ही सालाबाद प्रमाणे शेंगोळा एक ग्रामपंचायतच्या वतीनं सरपंचाच्या वतीनं आम्ही जवळजवळ पूर्वीपासूनच त्यांचे स्वागत करतो, त्यांचे आभार व्यक्त करतो। जवळजवळ आज कोरोनाचे 2 वर्षापासून आम्ही ह्या शांततेत हा कार्यक्रम कोरोनाचा डिस्टर्बन्स पाळून अतिशय छोट्या खानी पद्धतीने हा कार्यक्रम आम्ही मोजक्या पब्लिकमध्ये आणि मोजक्या लोकांमध्ये या 2 वर्षापासून कार्यक्रम साजरा करत आहोत। तरी या यात्रेचं स्वरूप असं होतं, 2 वर्षा अगोदर जर पाहिलं तर नवे नवे जिल्ह्यात नव्हे महाराष्ट्रातून या यात्रेत सर्व यात्रे करू बंधू या यात्रेसाठी जागृत देवस्थान विठ्ठल रुक्माई मंदिर आश्रमशाळा शादोलबाबा देवस्थान या हिंदू मुस्लिमचे प्रतीक असलेले हे यात्रा जवळजवळ जिल्ह्यातून मशहूर असून या यात्रेचे जवळजवळ 1 कोटी रुपयाची उलाढ होते। जवळजवळ आज शासनाच्या ह्या नियमाचे पालन करून यावर्षीसुद्धा कलेक्टर साहेबांनी आणि प्रांत साहेबांनी या यात्रेला परवानगी दिली नाही, तरी हा पारंपरिक जवळजवळ 1662 पासून हा कार्यक्रम गावाच्या वतीने आणि वाकडी येथील भगत कंपनी यांच्या वतीने हा कार्यक्रम चालू आहे। तरी तो आजपर्यंत हा कार्यक्रम आम्ही ह्या शासनाच्या कोरोनाचे पाय म्हणजे नियम पाळून आम्ही शासनाचे सर्व नियम पाळून हा जवळजवळ फक्त 2 दिवसाचा कार्यक्रम या आज साजरा करत आहोत। तरी आम्हाला शासनाच्या नियमाचे पालन करून आम्हाला 15 दिवसाची परवानगी मिळाली नाही, याची तरी आम्ही शासनाचं मान ठेवला की आम्हाला परवानगी मिळाली नाही, तरी आम्ही ना सांगितलं की आम्हाला नाही परवानगी मिळाली, तरी या देवाचा कार्यक्रम आम्ही छोट्या काने पद्धतीनं 2 दिवसाने साजरा दोन दिवसात साजरा करतो। तरी अशा बरेच लोकांपासून 2 वर्षापासून इच्छुक होते पूर्ण पंचकृती मंडळ जामनेर तालुका जळगाव जिल्ह्यातून सर्व यात्रे करू या वर्षीसुद्धा इच्छुक होते की जर सालाबाद प्रमाणे यात्रा भरली असती जवळजवळ 1 करोड रुपयाची उलाढाल 1 कोटी रुपयाची उलाढाल या यात्रेत उलाढाल होऊन जाते। जवळजवळ ह्या यात्रेत पूर्वीपासून एवढं स्वरूप येतं की 15 ते 20 दिवसापासून हे यात्रेत वास्तव्य मांडून व्यापारी लोक सर्व सोनार बंधू व्यापार बंधू हॉटेल बंधू सर्व तमाशे मंडळ टुरिंग टाकीज जवळजवळ 20 दिवसापासून ठाम मांडून बसतात। तरी ह्या शासनानं परवानगी न दिल्यामुळे यात्रा कॅन्सल होऊन हा सुद्धा आमचा पारंपरिक पद्धतीनं भगत कंपनी वाकडीपासून आलेले पण मंडळी हा कार्यक्रम एकदम अतिशय छोट्या खाने पद्धतीने शेंगोळ्यातून आम्ही आधी कार्यक्रम साजरा केला आणि आम्ही आशा व्यक्त करतो की पुढील वर्षी तरी शासनानं आम्हाला परवानगी द्यावी। आज हा कोरोनाचा काळ असल्यामुळे
शासनाचा आम्ही आधार करतो की त्यांनी आम्हाला यात्रेला परवानगी दिली नाही, तरी आम्ही शासनाचं उल्लंघन न करता त्यांचं शिस्तेचं पालन करून आम्ही यात्रा सर्व व्यापाऱ्यांना सांगितलं. शहापूर ग्रामपंचायतवाल्यांनी सुद्धा याच्यावर शहापूर ग्रामपंचायतचं अधिकार असून नाव शेंगळा ग्रामपंचायतचं आहे, तरी शहापूरचे संपूर्ण ग्रामपंचायतसुद्धा कलेक्टरकडे प्रांताकडे गेले, त्यांनीही प्रयत्न केले यात्रेसाठी, पण त्यांनासुद्धा कलेक्टर साहेबांनी प्रांत साहेबांनी शासनाने नकार दिल्यामुळे यात्रा कॅन्सल झाली आहे. तरी या यात्रेचा आज फक्त आज एका दिवसाचा समजा या साधल बाबाच्या कार्यक्रमासाठी फक्त छोटे खाणी पद्धतीने हा कार्यक्रम साजरा झाला. आणि मी साधल बाबाच्या कृपेने आणि पांडुरंगाच्या कृपेने मी अशी विनंती करतो की पुढील वर्षीसुद्धा ह्या कार्यक्रम शासनाने रद्द न करण्यात यावा. आणि जवळजवळ 2 ते 3 वर्ष झाले हा यात्रा कॅन्सल असल्यामुळे ह्या पुढील वर्षी ह्या यात्रेचं स्वरूप मी परमेश्वराची विनंती करतो की कोरोनाचं सावट निघून जावं. आणि प्रत्येकानं सर्व जनतेला विनंती करतो मी की जे लस घेतले आहे त्याचं कटकोर पालन करून प्रत्येकानं 2 लसीचे डोस घेणे अर्जंट आहे की प्रत्येकाने लसीकरण करून घ्यावे, जेणेकरून आपू ह्या कोरोनावर शासनावर मात करू शकतो. त्या नियमाने आम्ही अशी आशा व्यक्त करतो की जवळजवळ 1662 पासून हे परंपरा चालत आलेली आहे. वाकडी कंपनी येथील भगत कंपनी आणि शेंगळ ग्रामस्थ आणि सर्व पंचक्रोशील ग्रामस्थ शहापूर मंडळी या यात्रेला भरभरून प्रतिसाद देतात. तरी आज ह्या यात्रेचा आम्ही एका दिवसासाठी सुद्धा हा छोटेखानी कार्यक्रम साजरा केला आणि शासनाचं आदेशाचं पालन करून हे यात्रा रद्द झाली याच्या आम्ही साहेब शासनालासुद्धा त्यांचं सुद्धा सर्व आज छोटेखानी एका दिवसाच्या कार्यक्रमासाठी सर्व दर्शनासाठी जागृत देवस्थान हिंदू मुस्लिमच्या प्रतीकसाठी दर्शनासाठी सर्व आलेले भाविक यांनी आज एका दिवसासाठी इथे उपस्थित दिली. सलग दर्शनाचा कार्यक्रम चालू आहे, तरी हा कार्यक्रम आज संध्याकाळी समाप्त होत आहे असे जाहीर आवाहन करतो सर्वांच्या. या बातमी इथेच थांबूया. ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा. तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोअरवरील JBN News ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा. नमस्कार.